नमस्कार। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। त्या भागात एक नाही तीन हॉस्पिटल आहेत मोठे मोठे, त्यांना अम्बुलन्स देण्यासाठी रास्ता कुठे आहे वाटल्यास तुम्ही मागे बघा, अम्बुलन्स परत चाललेली आहे। कुठं परत तिथं अम्बुलन्स जाऊ शकत नाही, डॉक्टर जाऊ शकत नाही, कोणी स्टाफ जाऊ शकत नाही। जर तिथं पेशंटला एखाद पेशंटला औषधाची गरज भासली त्याला सात रस्त्यावर यावं लागतोय, तर तो सात रस्त्यावर कसं येणार? याकडे प्रशासनाने लक्ष का दिलं नाही? आणि महत्वाचं म्हणजे पारदर्शकता म्हणून पारदर्शक आहे, कुठं पारदर्शकता आहे? आपण पत्रकार हा चौथा स्तंभ आहोत, आपण सर्व त्या चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी आहात। आपल्याला सुद्धा ते इलेक्शन निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणी कक्षात काय करतोय तर चित्रीकरणाची परवानगी नाही, म्हणजे तुमची पारदर्शकता कुठे गेली? खड्ड्यात गेली का कुठे पारदर्शकता राहिली? तिथलं तुम्ही चित्रीकरण का करू देत नाही? यात गौड बंगाल आहे। म्हणून तर सर्वसामान्य जनता म्हणते की बाबा तुमची ईव्हीएम घाला खड्ड्यात, मतमोजणी बॅलेट पेपरवर घ्या म्हणून तू ओरडते।